दर्शको नमस्कार. दर्शको राजमुद्राच्या समाज मुद्रा या विशेष सत्रामध्ये मी डॉक्टर सुजित येवलीकर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. दर्शको, आपण समाजमुद्रामध्ये नेहमीच मान्यवरांना बोलत असतो, त्यांच्याशी चर्चा करत असतो आणि आपल्यासमोर त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण मांडत असतो. विधानसभेची रणधुमाळी लागलेली आहे, काही दिवसातच आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. डिसेंबरच्या 10 तारखेपर्यंत महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री येईल असं देखील बऱ्याच पक्षांचं म्हणणं आहे. त्या संदर्भातच आज आपल्या स्टुडिओमध्ये कंधार आणि लोहा विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार, याशिवाय एप्रिलमध्ये जेव्हा अशोकरावजी चव्हाण यांनी भाजप प्रवेश केला होता त्याच काळामध्ये ज्यांना काँग्रेसकडून उमेदवारीची ऑफर देण्यात आली होती, अशा आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या मान्यवर आशाताई श्यामसुंदर शिंदे ह्या आपल्यासोबत आलेल्या आहेत. शेकापकडून त्या इच्छुक आहेत, शिवाय साहेब देखील शेकापचे आमदार आहेत. त्यांच्याशी आपण जाणून घेऊया. आपल्या सगळ्यांतर्फे मी मॅडमचं स्टुडिओमध्ये स्वागत करतो. मॅडम नमस्कार. नमस्कार. मॅडम, सध्या जोरात शेकापमध्ये भरती होताना दिसत आहे, मोठे पक्ष प्रवेश चालू आहेत, कशा पद्धतीनं रिस्पॉन्स येत आहे? खूप चांगला रिस्पॉन्स आहे. गावचे सगळ्यांना असं वाटतंय की ताईला जाऊन भेटावं, आपण जास्तीत जास्त प्रवेश करावा. तुम्ही आज बघितलं तर एक अख्खंच्या अख्खं गाव, आणि ते सांगत होतं की ताई 80% गाव आम्ही तुमच्या पाठीमागं आहोत. आणि काल पण मी लोह्याला गेले होते तर जवळजवळ 50 तरुण मुलं त्यांनी प्रवेश घेतला, आणि प्रत्येक गावच्या लोकांना माझ्यापर्यंत पोहोचायचं आहे, प्रवेश घ्यायचा आहे, कारण त्यांनी बघितले की विकास काय आहे. ते म्हणे आत्तापर्यंत आम्हाला विकास काय असतो किंवा निधी काय असतो हेच माहिती नव्हतं, त्याच्यामुळं खूप मोठे लोंढे आपल्याकडे येत आहेत. मागच्या वेळेस जनतेने साहेबांना आशीर्वाद दिला होता, श्यामसुंदर शिंदे यांनी मागील 5 वर्षापासून प्रतिनिधित्व केलं आहे, कशा प्रकारची आपण विकास कामे आणली आणि कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याकडून भरी कामगिरी झाली? हो, मागच्या वेळेस आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांना कंधार लोह्याच्या जनतेने प्रचंड लीडने निवडून दिलं, कारण आत्तापर्यंत एवढी लीड कोणालाच नव्हती कंधार लोह्यामध्ये. तर जवळजवळ साहेब 68,500 मतांची लीड त्यांना होती, आणि त्याची जाणीव म्हणा किंवा त्यांना पहिलेपासूनच समाजाविषयी समाजाप्रती प्रेम असल्यामुळं, काम करायची इच्छा असल्यामुळं, नोकरीत असतानाही साहेबांनी भरपूर समाजसेवा आणि त्यांच्या परीने त्यांनी जॉब लावणं म्हणा किंवा लोकांना मदत केली. पण आत्ता आमदार झाल्यानंतर शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे, मध्यबिंदू आहे, तर शेतकऱ्यांसाठी त्यांनी तलाव मंजूर करून आणले, 24 तलाव मंजूर करून आणले. मग शेतकऱ्यांचा माल आल्यानंतर बाजारात जाण्यासाठी म्हणून दळणवळण, तर तुम्ही बघाल तर आमच्या मतदारसंघात बऱ्यापैकी रस्ते सगळ्या प्रमुख गावांना जोडणारे रस्ते झालेले आहेत, आणि माल आल्यानंतर ठेवण्यासाठी आजकाल सगळ्यांना पुरेशी जागा नसते, तर 9 गोडाऊन्स आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी मंजूर करून आणली आणि त्याची बांधकामं झाली. मंजूर करून आणली म्हणजे नुसते आणले नाहीत, तर हे सगळी कामं झालेली आहे आणि ती जनता बघत आहे. नुसतेच नारळ फोडून उद्घाटन नाही केले तर प्रत्यक्ष कामं केलेत असं मॅडमचं म्हणणं आहे. मॅडम, याशिवाय आपण सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोकून दिलेलं आहे. आम्ही अनेक वर्षापासून आपल्याला सामाजिक क्षेत्रात काम करताना पाहतो, नांदेड असेल, कंधार लोहा असेल, इतर जिल्ह्यातही आपण वावरताना दिसतात. तर सामाजिक क्षेत्रात कार्य करत असताना आपण राजकीय क्षेत्रामध्येही मागच्या काही दिवसापासून इच्छुक दिसत आहात, आपल्या सामाजिक कार्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती दे. हो, समाज कार्य म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी डोळ्याची शिबिर लावली होती आणि ते सक्सेसफुली, म्हणजे डॉक्टर ते एवढे खुश होते, म्हणाले तरी बरेच जण शिबिर ठेवतात पण असे शिबिर आम्ही बघितले नाही की जी पेशंटची पण काळजी घेतल्या जाते आणि डॉक्टरची पण काळजी घेतल्या जाते. तुम्ही दोघंही तिथं उपस्थित असता, मग चष्मे वाटप केलं आणि हे सगळं आपल्या खर्चामधून केलं, चष्मे वाटप, डोळ्याचे ऑपरेशन्स, नंतर शाळांमध्ये वह्या वाटणं. मग आम्ही एक ठरवलंच होतं की आमच्या प्रत्येकाच्या वाढदिवसाला, म्हणजे माझ्या वाढदिवसाला मी डोळ्याचे ऑपरेशन्स वगैरे केले. साहेब IAS ऑफिसर असल्यामुळं शिक्षणाचं महत्त्व म्हणून मी प्रत्येक शाळांना भेटी देऊन वह्या वाटप केल्या, आणि साहेब कसे छोट्या गावामध्ये शिकून IAS ऑफिसर झाले हे सगळ्यांना मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. त्याच्यानंतर विक्रांत माझा मुलगा, त्याच्या वाढदिवसाला आम्ही प्लांटेशन केलं, म्हणजे झाडी खूप लावली आणि खाली झाडी जगत नाहीत म्हणून मी डोंगरावर झाडांची वृक्षदिंडी काढून, कलेक्टर साहेब, SP सगळेच होते आणि त्यांच्या उपस्थितीत मी म्हणजे हजारो झाडं लावली. तर असे समाजकार्य करत असतानाच लोकांचा प्रतिसाद खूप येत गेला
आणि आमदार शमसुंदर शिंदेसाहेब आमदार झाल्यानंतर प्रत्येक गोष्ट मला हँडल करायची सवय झाली. समजा सकाळपासून आमदार म्हणलं की लोकांची गर्दी असते आणि आपण त्यांचे काम सोडवत गेलं की त्याचा प्रतिसाद चांगला येतो, तर त्या पद्धतीने मी त्याच्यात रममान झाले समजा कामात. बरं मॅडम, आमदार साहेबांचा प्रशासकीय अनुभव दांडगा आहे, त्यांनी अनेक वर्ष सेवा दिलेली आहे राज्य शासनामध्ये. त्या सेवेचा फायदा आमदार म्हणून त्यांना मतदारसंघामध्ये अधिकाऱ्यांशी समन्वय साधताना कसा होतो? खूप चांगला, कारण नुसतेच शिंदेसाहेब प्रशासकीय अधिकारी नव्हते, तर म्हणजे ते महाराष्ट्राचे कमिशनर वगैरे मोठे पद जरी भूषवले असले तरी एक प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये छाप उमटवली होती त्यांची, आणि तेव्हापासूनच समाजसेवा करत असल्यामुळे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन साहेबांकडं सगळ्या मंत्रालयाचा म्हणा किंवा सगळ्याच ऑफिसरांचा असा होता की साहेब म्हणजे सगळ्यांना मदत करणारा माणूस, सगळ्यांची कामं करणारे. इवन ऑफिसरांना सुद्धा काही अडी अडचणी आल्या खालच्या तर त्यांना घेऊन मदतीची भूमिका करून म्हणजे लोकांनाही त्रास होणार नाही आणि ऑफिसरांनाही त्रास होणार नाही असंच ते पहिल्यापासून वागत आले, आणि आत्ताही मतदारसंघात त्याच पद्धतीने वागतात की कुठल्याच ऑफिसरला आपला त्रास नाही झाला पाहिजे. त्याच्यामुळं सगळे ऑफिसर्स खूप रिस्पेक्टफुली कामं करतात. बरं मॅडम, एका साईडला आपल्या कर्नाटक आहे, दुसऱ्या साईडला तेलंगणा आहे, महाराष्ट्राच्या कोपऱ्यामध्ये मराठवाडा येतो आणि त्याच कोपऱ्यामध्ये काही तालुके येतात, त्यापैकीच एक हा तालुका आहे. बरेच तरुणांचे लोंढे पुण्या मुंबईला कामाला जाताना दिसतात, बेरोजगारीचा प्रश्न होता आहे, त्यानंतर पाण्याचाही कृषीचा सिंचनाचा प्रश्न आहे, एकतर इथं कामाला हात नाही, बेरोजगारी वाढलेली आहे, शेतीला कधी दुष्काळ दिसतो तर कधी ओला दुष्काळ असतो. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या मतदारसंघाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपल्याला अजून या मतदारसंघात किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये काय उपाययोजना करता येतील? नाही, आमच्या मतदारसंघात तर खरंच खूप पाण्याची सिंचनाची गरज आहे आणि ते सिंचनाचा अभ्यास करूनच आणि शेतकऱ्यांचं दुःख लक्षात घेऊन आमदार शामसुंदर शिंदेसाहेबांनी 24 तलाव मंजूर करून आणले आणि त्याची मंजुरी मिळालेली आहे. पण त्याचा काही गावामध्ये आता राजकीय विरोध म्हणा किंवा मला सांगता येणार नाही, पण एक दोन गावच्या लोकांनी विरोध केला आणि सुरुवातीलाच ते राजकीय विरोधातून थांबल्या गेलं असं माझं म्हणणं आहे. पण आता जेव्हा सर्वे होतोय किंवा तुमच्यासारखे न्यूज चॅनलवाले जातात तेव्हा बऱ्याच गावच्या लोकांनी सांगितलं की शिंदेसाहेबांनी सिंचन मंजूर करून आणले, ते सिंचन तलाव झाले तर आम्ही आयुष्यभर त्यांच्या मागे राहू, म्हणजे इतकी सिंचनाची गरज आहे. किंवा आता गुंड्या दिंड्याच्या सारख्या ठिकाणचे लोकांचे मला फोन येतात की ताई इथं गरजेचंच आहे, सगळं कोरडवाहू आहे. घुलेवाडीचे लोक तसेच म्हणत होते, पानशेवडी तळ्याची वाडी, म्हणजे खूप लोकांचं म्हणणं आहे की आमच्याकडे तलाव झाले पाहिजे. आणि मलाही असं वाटतंय की काहीतरी कमवण्यासाठी म्हणजे काहीतरी म्हणतात ना मिळवण्यासाठी काही लूज करावं लागतं, तसं काही शेतकऱ्यांची शेती जाईल पण बाकीच्यांना त्याचा खूप फायदा होईल. तर नक्कीच पुढच्या काळात शेतकऱ्यांना त्रास न होता शेतकऱ्यांच्या संमतीने जिथं जिथं आपण 24 तलाव मंजूर करून आणले ज्या गावचे शेतकरी तयार आहेत त्याप्रमाणे आपण सिंचन करू, म्हणजे सिंचन तलाव करू. शिक्षण घ्यायचं म्हणलं की नांदेडला किंवा पुण्याला यावं लागतं, किंवा आरोग्याचा प्रश्न असेल अर्ध्या रात्री जरी कोणाला काही त्रास झाला तरी नांदेडच गाठावं लागतं. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या मतदारसंघात आपल्याला अजून काय व्यापक कार्य करता येईल? हो, आरोग्यासाठी आम्ही तरी आमच्या लोह्यामध्ये पण उपजिल्हा केंद्र खूप मोठं बांधलंय, खूप मोठी बिल्डिंग झाली आहे, तर तिथं आपल्याला चांगल्या व्यवस्था करता येईल. कारण काय सगळ्यांनाच नांदेडला येणं शक्य नसतं, गोरगरीब मजूर ह्या सगळ्या लोकांना आपले मजुरी बुडवून एक दिवसाची मग त्या इथे येण्याचं तिकीट, इथं आल्यानंतर दवाखान्यात पैसे, ह्या सगळ्या गोष्टी परवडत नाहीत. हे आमदार शामसुंदर शिंदेसाहेबांनी विचारात घेऊन लोह्यामध्ये एक उपजिल्हा केंद्र आणि कन्नारमध्ये पण 100 खाटांचं हॉस्पिटल, म्हणजे तिथंच सगळ्या तपासण्या होतील, तिथंच पेशंट ॲडमिट केल्या जातील ह्या उद्देशाने तो ते हॉस्पिटल बांधलेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला सांगायला मला एक आनंद होईल की पानशेवडी कंधारजवळच गाव आहे आणि तिथं 52 गावं त्या PSCला जोडलेले आहेत आणि ते हॉस्पिटल 1976 मंजूर झालेलं होतं, म्हणजे 50 वर्षापूर्वी. पण आत्तापर्यंत ते कोणीच विचारात घेतलं नव्हतं आणि केलेलं नव्हतं, पण आत्ता ते प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम कम्प्लीट झालेलं आहे, आता त्याचंही थोड्या दिवसात उद्घाटन होईल आणि 52 गावच्या महिलांना त्याचा फायदा होईल नक्कीच.
याशिवाय तुम्ही शिक्षणा बाबतीत विचारलं तर शिक्षणाच्याही बाबतीत पूर्ण खेड्यापाड्यात खरं तर जिल्हा परिषदेच्या शाळा काही ठिकाणी बंद केल्या जातात आणि मला गावोगावून फोन येतात की तरी मग आमची मुलं कुठे शिकायची. तर त्या त्या ठिकाणी मी सीओ मॅडमशी आणि बीओ मॅडमशी दोघांशी संपर्क साधून तिथली शाळा बंद नाही झाली पाहिजे, तिथं तुम्ही शिक्षक पाठवा, आणि बऱ्याच ठिकाणी तसं शिक्षक पाठवल्या गेलेत आणि त्या शाळा चालू आहेत. शिवाय नुसतं शाळा चालू असून चालत नाही तर त्या शाळेमध्ये शिक्षण पण चांगलं दिलं गेलं पाहिजे. जेवढी विद्यार्थ्यांची संख्या आहे त्याप्रमाणे शिक्षक पण दिले गेले पाहिजेत आणि शाळा डिजिटल पण झाल्या पाहिजेत यावर आमचा जास्त कल आहे. तेवढंच काय, आमच्या काही गावांमध्ये तर शाळा म्हणजे वर्गाच्या खोल्या गळत होत्या, विद्यार्थी बाहेर बसत होते, त्या त्या ठिकाणी आम्ही आमच्या फंडातून निधी दिलेले आहेत आणि वर्ग खोल्या बांधल्यात, कित्येक अंगणवाड्या बांधल्यात. तर ह्या पद्धतीने आपल्याला लक्ष देऊन थोडं म्हणजे सुधरवता येईल आणि आता पुढच्या काळात ते जास्तीत जास्त आपण सुधरवण्याचा प्रयत्न करू. बरं मॅडम, फेब्रुवारी महिन्यामध्ये अशोकरावजी चव्हाण यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता, त्यानंतर काँग्रेसकडे उमेदवार नाही अशी चर्चा देखील आम्ही वर्तमानपत्रात पाहिली होती, त्यानंतर आपलं नाव चर्चेत आलं होतं आणि आपल्याला काँग्रेसकडून ऑफर आली होती का आणि नेमकं काय झालं होतं, कारण की एकदाही आम्हाला ऑन कॅमेरा क्लिअर झालेलं नाही. काँग्रेसकडे उमेदवार नव्हता असं नाही, काँग्रेस पार्टी तशी मोठी पार्टी आहे, पण त्यांना असं वाटत होतं की अशाताई हे एक स्ट्रॉंग नेतृत्व आहे आणि त्या चांगल्या प्रकारे जिल्हा सांभाळू शकतील म्हणून मला ऑफर आली होती. आणि माझाही तसं पॉझिटिव्हलीच विचार होता, फार जनतेचं प्रचार म्हणजे प्रतिसाद होता, फार सगळेच म्हणजे इतके जिल्ह्यातून फोन आणि प्रत्यक्षात भेटायला येऊन ताई प्लीज तुम्ही उभं राहावं, ताई प्लीज तुम्ही उमेदवार म्हणून. तर मग मलाही असं वाटायला लागलं की अरे एवढी लोकांची इच्छा आहे तर आपण का नाही, पण नंतर थोडा विचार केला आणि मग म्हणलं ठीक आहे, जर आपल्याला एवढे नसेल तर मग आपणच एखादा उमेदवार सुचवायला पाहिजे. आणि त्या पद्धतीने माझ्या एकटीचंच नाव जाहीर झालं होतं, तर मी सांगितलं की माझ्या एकटीचंच नाव जाहीर न होता वसंतराव चव्हाण साहेबांचं, स्वर्गीय वसंतराव चव्हाण साहेबांचंही नाव सोबत ठेवलं तर बरं होईल आणि त्याप्रमाणे ते झालं, त्यांना तिकीट मिळालं म्हणजे. अच्छा बरं मॅडम, जी लोकसभा निवडणूक झाली तिथे काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला, अशोकरावजी चव्हाण यांचा प्रवेश झाला आणि विद्यमान खासदार चिखलीकर साहेबही उभे होते, दोघंही एकत्र येऊन ही सीट वाचू शकले नाही, यामध्ये नेमकं जरांगे फॅक्टर चालला काय, नेमकी निवडणूकच लोकांनी हातात घेतली होती, आपल्याला काय म्हणायचे? नाही नाही, निवडणूकच लोकांनी हातात घेतली होती आणि जरांगे फॅक्टरमुळेही मराठा समाज बराच नाराज होता, त्याचाही थोडाफार परिणाम झाला असावा, पण लोकांनाच काही स्ट्रॅटेजी मान्य नसाव्यात तुम्ही रिझल्ट वरून ते समजू शकता. 19 निवडणुकीमध्ये शिंदे साहेबांनी आणि आपण चिखलीकर साहेबांना भरभरून मदत केली होती, अर्थातच ते खासदार देखील झाले, परंतु मे महिन्यानंतर लागलीच दिवाळीमध्ये निवडणुका आल्या आणि विधानसभेला चित्र वेगळं झालं, हे नेमकं कसं झालं आणि आता भविष्यामध्ये काय असेल? नाही, ते आम्ही खासदारकीला एरवीच आता बहीण भाऊ त्या नात्याप्रमाणे आम्ही दोघांनी मदत केली, शिंदे साहेबांना तर आवड होतीच, तर मी पण आले आणि आम्ही दोघेही बरेच फिरलो, मी तर पूर्ण उत्तर आणि दक्षिण फिरले होते, साहेबही बऱ्यापैकी फिरले होते, आम्ही चांगली मदत केली. पण जेव्हा विधानसभेची निवडणूक आली तेव्हा मला माहिती नाही काय झालं, पण हळूहळू विरोध होत गेला, त्याच्यातून विरोधच होत गेला आणि आता आगामी काळातलं सांगाल तर आम्ही तर विद्यमान आमदार असल्यामुळं आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब आम्ही तर निवडणूक लढवणारच आहोत, आता पुढचे काय करणार आहेत माहिती नाही. बरं, विद्यमान आमदारांच्या विरुद्ध प्रचार करणं हे विरोधकांचं कामच असतं, त्याच उक्तीला साध्य करत त्यांनी असा प्रचार करत आहेत की आमदार साहेबांनी निधी आणला परंतु कामच झाली नाही, या टीकेला आपण कसं उत्तर देणार की कोणत्या अँगलनं पाहता? नाही, विरोधक म्हणल्यानंतर टीका करतच राहतात, पण जनतेने म्हणायला पाहिजे काम झालं की नाही. तुम्ही जर बघाल कुठल्याही गावामध्ये, आत्ताच एका गावचे लोक आले होते आणि 80% मतदान, एक कमी पडलं तर आम्हाला सांगा असे म्हणणारे, कारण म्हणे असं नाही की आम्हालाच लोकांनी दिलं पाहिजे, साहेबांनी आमदार साहेबांनी दिलं पाहिजे, आमच्या सरपंचाच्या थ्रू आमचं गाव पूर्ण बदललं, गावाचा चेहरा मुळा बदलला. तुम्ही बघितलं तर लाटखुर्दचं बघू शकता, बोरगावचं बघू शकता, तिथले गावं तिथले लोक सांगतात की आमच्या गावाचा चेहरा मुळा बदलला. तसं जर तुम्ही कन्नार शहरात गेला तर कन्नार शहर पण तुम्हाला सगळं सांगेल आणि सांगण्यापेक्षा तुम्हाला दिसेल की मुख्य रस्ता कसा झाला,
कंधार शहराला जोडणारे सगळे रस्ते कसे झाले, मध्ये मध्ये रस्ते कसे, एक ज्या ठिकाणी 2 लाख टाकले नाहीत कधी त्या ठिकाणी 2-2 कोटीचे 1-1 रस्ते झालेत कंधारमध्ये. आणि खूप गोष्टी झाल्यात, म्हणजे नुसते तेच झाले नाही तर आपल्या मतदारसंघामध्ये सारखा लाईट जातो, मतदारसंघातच नाही तर नांदेड जिल्ह्यात सगळीकडे जातो. मग सारखा डिपो जळाला मॅडम, असं झालं तसं झालं तसं झालं, ते तर मी रोजच्या रोज सोडवतेच प्रश्न. पण दूरदृष्टी असलेला जो नेता आहे आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब, त्यांनी हे लाईट जाऊ नये किंवा लाईट गेले तर त्याला काय उपाययोजना करावी, तर त्यांनी 4 उपकेंद्र मंजूर करून आणले 33 केव्हीचे, एक हातनीला, एक बारुळला, 2 लोह्याला आणि एक उमरजला. उमरज, हातनी, लोहा आणि उमरा या ठिकाणी, तर त्याचे 2 कम्प्लीट झालेले आहेत उपकेंद्र आणि 2 आता काम चालू आहेत. तर जेव्हा 4 उपकेंद्र होतील आणि कार्यरत होतील तेव्हा नक्कीच ती वीज पुरवठा जास्त होईल ना, लाईट जाणार नाही असं वाटतंय. मनोहर धोंडे यांची एक मुलाखत झाली होती, ती आम्ही पाहिली. त्यामध्ये त्यांनी आमदारांवर टीका करताना असं म्हणलं की सर्व आर्थिक बाजूंवरच राजकारण चाललेलं आहे आणि धनशक्ती आणि जनता असंच भविष्यामध्ये राहील असं त्यांचं म्हणणं आहे. आपण कसं बघता याच्याकडे? नाही, विरोधकांचं ते कामच आहे, कारण काय की विकासावर तर काही बोलू शकत नाही, विकास केलेला आहे, जनता मान्यच करणार नाही की विकास केला नाही म्हणलं तर, मग काहीतरी असं बोलावंच लागतं ना कुठला तरी मुद्दा काढून. तर मी काही असं बघत नाही आणि मी ऐकत पण नाही कोण काय बोलते. बर मॅडम, सध्या जनतेच्या मनात तोडलेला हा प्रश्न आहे की विद्यमान आमदार श्यामसुंदरजी शिंदे निवडणूक कंटिन्यू लढणार आहेत का, आपण या मतदारसंघातून इच्छुक आहात, आपण जनतेसमोर खुलासा करावा? नाही, कसं आहे की आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी भरपूर कामं आणले आणि जनता त्यांच्यावर खूप खुश आहे. म्हणजे म्हणतात की नाही ताई साहेबांनी खूप कामं केले पण तुम्ही आमच्यामध्ये असता जास्त आणि आम्ही तुम्हाला मोकळेपणाने बोलू शकतो. आणि एक आहे की मी थोडं जास्त वेळही देते. आमदार साहेब काही कामानिमित्त मुंबईला जातात, मी तर तसं कुठं जात नाही, त्याच्यामुळे मी इथंच असते अधिवेशनाच्या वेळेस, प्रत्येक वेळेस ते तिकडे जातात तेव्हाही मी इथंच असते महिना महिना. आणि सहज अवेलेबल असल्यामुळं, लोकांमध्ये जास्त मिक्स होत असल्यामुळं लोकांची भावना आहे की ताई तुम्ही लढवा, पण बघू पक्षश्रेष्ठी ठरवतील ते, आपण काय ठरवू. बरं मॅडम, जर आपल्याला संधी मिळाली आणि जनतेने आशीर्वादही दिले तर भविष्य काळामध्ये आपण या मतदारसंघाकडे कसं पाहता, मतदारसंघामध्ये काही ब्लूप्रिंट आपले रेडी आहे का आणि कुठले प्रलंबित कामे आपल्याला अजून पूर्ण करायची, काय आपला विश्वास आहे? हो, आता मी आता सांगितल्याप्रमाणे आपण 24 तलाव मंजूर करून आणलेले आहेत, ते तर करायचीच आहेत. पण त्याचबरोबर मला आता थोड्या दिवसापूर्वी कळलं की तरी तुम्ही कंधार शहराचा एवढा विकास करताय आणि कंधार शहराला पाणी नाही आहे प्यायला, मी पाणी नाही मग तुम्ही इतके दिवस कसं काय सांगितलं नाही. तर मला त्यांनी 6 महिन्यापूर्वी एका पत्रकाराने एक छोटा मेसेज केला तसा, तर मी म्हणलं पाणी नाही म्हणजे काय, मी रोज येते कंधारला तर मला कोणी म्हणलं नाही, तर म्हणे नाही 3 दिवसाला पाणी येते. तर नक्कीच ती कंधार शहराला पाणी पुरवठा योजने मोठी योजना लागेल, कारण शहर मोठं आहे, ती योजना आपण पुढे आणू, ही 24 तलाव आपण पूर्ण करू, कारण सिंचनाचा मुख्य प्रश्न आहे शेतकऱ्यांना. आणि शाळेंवर भर देऊ. मुख्यतः पाणी गरजेचंच आहे प्यायला, सांडवण्याला, सिंचनाला. आरोग्याविषयी तर आम्ही प्रश्न मिटवलेत, जसं सांगितलं की कंधार शहरामध्ये 100 खाटांचं हॉस्पिटल, म्हणजे तिथं लोक ॲडमिट होऊ शकतात, सगळ्या सोयी, सोनोग्राफी, ब्लड टेस्ट हे सगळं होईल. लोह्यामध्ये पण तसंच आहे, परत पांचवडीला PAC केली. त्याचबरोबर शिक्षणासाठी माझा एक मानस आहे की प्रत्येक गावामध्ये जी शाळा आहे ती डिजिटल झाली पाहिजे, ती स्वच्छ असली पाहिजे, विद्यार्थी चांगले शिकले पाहिजे, तिथे शिक्षक चांगले आले पाहिजे, म्हणजे त्यांना मोठ्या शहरामध्ये जाण्याची गरज पडू नये आणि ते गोरगरिबांना त्याचा फायदा झाला पाहिजे याच्यासाठी शिक्षण. आणि त्याचबरोबर स्वच्छता महत्त्वाची आहे. कंधार शहर किंवा कंधार शहर एक ऐतिहासिक शहर आहे, कंधार शहरात किल्ला आहे, राष्ट्रकूट काळामधला किल्ला आहे, आणि त्या किल्ल्याचं पर्यटन क्षेत्र बनवणं म्हणजे स्वच्छ करणं, किल्ल्यामध्ये खूप घाण आहे असं मला कळलं तर ते स्वच्छ करणं, किंवा नदी आहे तिथे एखादी बोट चालू करून कंधार शहरात पर्यटन आपल्याला सुरू करता येईल. शिवाय जागोजागी मला एक लक्षात आलं की कंधार आणि लोहा शहरामध्ये शौचालय असणं खूप गरजेचं आहे, तर ते केलं म्हणजे बरीच शहर स्वच्छ होईल. तर तसं स्वच्छता, शिक्षण, रस्ते सगळे चांगले झाले, आरोग्य, महिलांचं सक्षमीकरण हे पण फार महत्त्वाचं आहे. परवाच मी मुंबईत होते योगायोगाने
आणि मला काही अल्प बचत गटाच्या बायकांचे ह्यावेळेस फोन यायला लागले की ताई आम्ही इथं आलोत आणि आम्हाला झोपायला जागाच नाही. तर मी म्हणलं झोपायला जागा नाही मग तुम्ही कसं काय आलात? तर म्हणे नाही असं असं आमचा अल्प बचत गटाचा मोर्चा होता. तर मी म्हणलं बरं बरं. मग परत लगेच दुसरीचा तिसरीचा चार असे फोन एक पाच मिनटात चार पाच फोन आले. मग शेवटी पाचव्या फोनला मी विचारलं तुम्ही किती जणी आहात? त्या म्हणाले आम्ही 50 जणी आहोत. तर त्या 50 जणींची मग मी आता तिथं होते म्हणून ती व्यवस्था केली राहण्याची. पण महिलेला सक्षमीकरणाची किती गरज आहे? त्यांनी असं ठरवून आले होते की आम्ही ह्या टेंटमध्येच झोपू. पण खूप पाऊस पडला आणि गुडघ्या एवढ्याला चिखल. मी दुसऱ्या दिवशी व्हिजिट पण करायला गेले होते. तर महिलांना इथं सक्षम कसं करता येईल म्हणजे अल्प बचत गटा थ्रू म्हणा किंवा काय सरकारी योजना आहेत ते पण मला खूप करायचं. आणि बायकांचं पण माझ्याकडं बघण्याचा दृष्टिकोन तसा आहे की ताई आम्हाला नक्कीच मदत करतील. आता वरचेवर बायका जॉईन होतात किंवा आता कामगार मला काल काही कामगार बायका भेटायला आल्या होत्या. परवा 100-100 कामगार भेटायला आले होते की आम्हाला आमच्या सुविधा मिळत नाहीत म्हणून. तर त्या सुविधा मिळण्यासाठी मग इथल्या असिस्टंट कमिशनरला मुंबईत कमिशनर साहेबांना फोन करून त्यांच्या पण सुविधा आपल्याला कशा देता येईल. म्हणजे एक ना अनेक आपले जी कामं आहेत शहरामध्ये असली पाहिजेत त्या सगळ्या कामात मी जास्तीत जास्त करेन. बरं मॅडम, महाराष्ट्रामध्ये एक मुद्दा गाजत आहे जरांगे साहेबांचा. मध्येच त्यांनी एक आठवडा जवळपास उपोषण केलं होतं. सरकारचा कुठलाही प्रतिनिधी तिथे आलेला दिसला नाही आणि मंत्री देखील आले नव्हते. उपोषणामध्ये खूप किटोन बॉडीज देखील आढळल्या बॉडीमध्ये. खूप जास्त दयनीय अवस्था जरांगे साहेबांची झाली होती. या आरक्षणाला आपण कसं पाहता आणि आपला त्यांना पाठिंबा आहे का? हो, मनोज जरांगे पाटलाची अवस्था बघून खूप वाईट वाटत होतं. हातपाय कापत होते असं वाटत होतं की काही असं व्हायला नको. सुदैवाने त्यांनी उपोषण सोडलं, खूप चांगलं वाटलं. पण सरकारने ह्याच्यावर भूमिका घ्यायला पाहिजे होती. आणि कारण काय ही गरज आहे. शेतकरी म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासून कुणबी त्याची नोंद केलेली आहे. आणि आत्ता शेतकऱ्यांना पूर्वी तरी 100 एकर 50 एकर 200 एकर अशी शेती होती. पण आता 5 एकर 2 एकर शेती आणि मग मुलांना बरं शेतीच तेवढी तर मग ती पण अवेळी पावसामुळं पिकत नाही आणि पिकलं तर मालाला भाव नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी करायचं काय प्रश्न आहे? आणि शेतकऱ्यांनी मुलांना शिकवायचं कसं? जे फक्त आर्थिकच प्रॉब्लेम नाही तर मुलं डिप्रेशनमध्ये पण जातात म्हणजे मानसिकता पण बिघडते. तर ती मानसिकता बिघडू नये किंवा हे शिक्षण परवडावं. तुम्हाला माहिती आहे की शिक्षणाची फीस किती आहे? शेतकऱ्यांना रोजचं जीवन जगणं कठीण आहे. तर ते शिक्षण शिकवणं त्यांना खूपच कठीण आहे कारण मालाला पण भाव नाही पूर्वीसारखा आणि माल पिकत पण नाही. तर सरकारला एक कळकळीची विनंती आहे पण आता माहिती नाही. बरं, पुण्यामध्ये हिट अँड रन प्रकरण झालं होतं. आरोपीला निबंध लिहून सोडून देण्यात आलं. त्यानंतर त्याच प्रकरणाचा पुनर् जे हे आहे ते झालं जळगावमध्ये. नंतर आपण नागपूरमध्ये पाहिलं, नाशिकमध्ये पाहिलं, त्याच्यानंतर भिवंडीमध्ये गुजरातचं एक SIT पथक आलं होतं. त्यांनी जवळपास 100 कोटीचं तिथून ड्रग्ज घेऊन गेले पकडून. पुण्यामध्येही 300 कोटीचं ड्रग्ज सापडलं होतं. ड्रग पॅडलर जो होता तो ससून हॉस्पिटलमध्येच आपल्याला सापडला, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. बदलापूर प्रकरण असेल, काल परवा धर्माबादचं प्रकरण असेल. दररोज महिलांवरील मुलींवरील अत्याचार वाढत आहेत. त्यानंतर नीट पेपर घोटाळा असेल, तलाठी पेपर फुटी असेल, त्यानंतर पोरांचे हॉल तिकीट. एका नांदेडच्या मुलाचा नंबर रत्नागिरीला येतो, पुण्याच्या पोराचा नंबर गोंदियामध्ये येतो. तर नेमकं सरकारचं चाललंय काय? कृषी धोरण असेल, शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. आता आज आपण इथं बसलोय, आज सकाळी नांदेड जिल्ह्यात दोघांनी आत्महत्या केलेल्या आहेत. नेमकं काय शिक्षणामध्ये सरकार फोल ठरताना दिसते, महिला सुरक्षेच्या बाबतीत काय आहे आणि या सगळ्यावर आपण कसं पाहता? नाही, मालाला भाव नाही त्याच्यामुळं तर शेतकरी खूप हवाल दिलाय. आणि हे जे ड्रग्ज वगैरे पकडले म्हणतात त्याच्यात खरं तर सरकारने कडक भूमिका घ्यायला पाहिजे आणि शिक्षा तर व्हायलाच पाहिजे. कारण तरुण मंडळी सगळे व्यसनाधीन होते. अशा गोष्टी जर तुम्ही स्ट्रिक्ट केल्या नाही वेळच्या वेळी तर ते होणारच. आणि आणखी तिसरा काय प्रश्न होता तुमचा? महिलावरील अत्याचार. महिलावरचे अत्याचार तर खरं तर हे अत्याचार होऊ नये म्हणून संस्काराची कुठेतरी कमी पडते असं मला वाटतंय. आणि सगळ्या आई वडिलांनी आपल्या मुलीला शिकवण्यापेक्षा मुलांना जास्त शिकवायला पाहिजे की तू कसं वागायला पाहिजे,
प्रत्येकीला आपल्याला शिवाजी महाराजांचं एवढं मोठं उदाहरण आहे की सगळ्या परस्त्रियांना तुम्ही आई बहिणी प्रमाणे म्हणजे वागवा, तर ते शिक्षण कुठेतरी तुम्ही लहानपणी मुलांच्या मनावर रुजवायला पाहिजे आणि त्याच्यातून ज्या प्रकारे अत्याचार होत आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि ह्याची सरकारने दक्षता घ्यायला पाहिजे. कालच जो आरोपी होता बदलापूरचा त्याचं मागच्याच 2-4 दिवसाखाली एन्काउंटर झालं आहे. विरोधी पक्षाचं तिन्ही महाविकास आघाडीचं पक्ष असेल शेकाप असेल सगळ्यांचा जसा आरोप आहे की एन्काउंटर घडून आणलेला आहे आणि शरद पवारांनी देखील तसं स्टेटमेंट दिलेलं आहे. दिल्लीमधून पण मोठे मोठे स्टेटमेंट आलेले आहे. आपण या एन्काउंटरकडे कसं पाहता? हो, मलाही तेच म्हणायचं, जर हा एक आरोपी मरतो तर मग बाकीचे आरोपी ज्यांनी हे केलेले आहेत अत्याचार केलेले मग त्यांना तुम्ही का सोडता? त्यांना पण तर शिक्षा झालीच पाहिजे आणि अशी शिक्षा झाली पाहिजे की नंतर कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे अशी करायची. आणि असे उदाहरणं जर तुम्ही घडून आणले तरच हे कुठेतरी थोडा आळा बसेल असं मला वाटतं. बरं, आत्ताचं जे सरकार आहे त्यामध्ये जे गृहमंत्र्याचं काम आहे त्यांच्या कामाबद्दल आपण 10 पैकी ते किती मार्क देऊ शकता? 0, 5, 7 आणि 10 काय म्हणणं आहे आपलं? आता मी तर 0 देईल कारण सगळीकडेच सगळ्याच बाबतीत सरकार फोल ठरते. बरं, आता आपण जेवढे तुम्ही प्रश्न विचारले त्याच्या ते सगळेच खूप मोठ्या प्रमाणात असं वर येत आहेत. बरं, एक सरकारने योजना आणली लाडकी बहीण योजना, त्यामध्ये खरंच लाडकी बहीण सुरक्षित आहे का किंवा लाडकी बहीणला ते 1500 रुपयाचा फायदा आहे का? ही भविष्यात योजना दीर्घकाळ टिकणार आहे का आपल्याला काय वाटतं? अजिबात टिकणार नाही. एकतर सरकारला एवढा पैसा देणं नंतर मला नाही वाटत की शक्य होते आणि अशा योजना काढून तरुण बहिणींना घरी बसवू नये. त्याच्यापेक्षा वयस्कर बायकांना दिल्या असतं तर त्यांना त्याचा औषध पाण्याचा खर्च निघाला असता, त्यांना म्हणजे कुठं जाता आलं असतं, काहीतरी फायदा झाला असता. आणि ह्या तरुण पोरी तर कसंही काम करू शकतात ना. तर लाडकी बहीण योजना सगळ्या भावांनी आपल्या आपल्या बहिणीचे जरी लाड केले तरी पुष्कळ आहे, त्याला वेगळी लाडकी बहीण योजना आणायची गरज नाही मला वाटतं. तर कित्येक महिला म्हणतात की ह्याचा आम्हाला फायदा नाही. बरोबर, कारण ज्या पोरी काम करायच्या त्यांना मिळत नाही. आता आपण बघतो ना त्यांचे प्रतिक्रिया की ज्या पोरी काम करायच्या त्यांना लाडकी बहीण योजना म्हणे ना आम्हाला काहीच मिळत नाही. तर ही तर फोलच योजना आहे असं मला वाटतं. लाडकी बहिणीहून एक प्रश्न माझा तयार होतो की आपण चिखलीकर साहेबांची लाडकी बहीण आहात, तर यावेळेस मग हे सरकार जर लाडकी बहीण योजना आणत असेल तर त्या लाडकी बहीण योजनेचे आमदार म्हणून आपल्याला लाभार्थी ते करतील का? आता ते लाडक्या भावालाच विचारावं लागेल तुम्हाला. निश्चितच साहेबांना आम्ही स्टुडिओत बोलवणारच आहोत, त्यावेळेस आम्ही लाडकी बहिणीचा आपण तो प्रश्न विचारणार का? हा प्रश्न जरूर विचारू, तो आमचा हक्कच आहे, आम्ही विचारणारच. मॅडम, आपल्याला जर संधी दिली तर जनता आज स्टुडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहत आहे, आपण जाता जाता आमच्या दर्शकांना किंवा कंधार लोहा मतदारसंघातील नागरिकांना काय आवाहन करणार? कंधार लोहातील नागरिकांना मी हेच सांगेल की तुम्ही विकास बघितलेला आहे, विकास काय असतो हे बघितलेलं आहे. आणि सगळे मला येऊन सांगतात की ताई आम्हाला आमच्या गावात निधी काय असतो माहिती नव्हता किंवा विकास काय. मी थोडक्यात एक उदाहरण सांगायचं म्हणजे कंधार सारख्या शहराला गेल्या 20 वर्षामध्ये 2 लाखाचा पण निधी मिळाला नव्हता, तर 200 कोटी रुपयाचा निधी आणून आमदार शामसुंदर शिंदे साहेबांनी तिथं 100 खाटांचं हॉस्पिटल, शेतकऱ्यांसाठी गोडाऊन, SDM ऑफिस, PWD चे क्वार्टर्स आणि मुख्य रस्ता नाल्यासगट, कारण नाले नसल्याची किती अस्वच्छता असते तुम्हाला माहिती आहे, आणि कंधार शहराला जोडणारे सगळे रस्ते आणि कुठलेही जातपात धर्म न बघता रमाईनगरमध्ये सुद्धा 4 कोटी 20 लाख, जिथं शेतकऱ्यांची मार्केट कमिटी आहे तिथं 7 कोटी, अशा प्रकारची कामं. आणि जिथं जिथं पाणी नाही लोकांना म्हणजे नवीन नवीन नगर असणानगर वगैरे असे नगर नवीन जिथं वसाहत निर्माण झाली तिथं पाणी नव्हतं, तर तिथं बोर पाडून म्हणा किंवा काय अशा व्यवस्था केल्या. तर सगळ्यांनाच माहिती आहे की कुठल्या प्रकारचा विकास आहे, तर तुम्ही नक्कीच विकासाला मत द्याल आणि मागच्या वेळेस ज्याप्रमाणे प्रचंड लीड निवडून दिलं होतं त्याहीपेक्षा जास्त लीड निवडून द्यावी अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. मॅडम, आमच्या स्टुडिओमध्ये आपण आलात, आपल्या वेळेतून वेळ काढून आम्हाला संधी दिलीत, प्रत्येक प्रश्नाला आपण आपल्या शैलीत उत्तर दिलं, कोणताही प्रश्न आपण टाळला नाही, दिलखुलास अशा गप्पा झाल्या. पुढच्या वेळेसही आम्ही आपल्याला बोलू, निश्चितपणे आपण वेळ द्याल अशी अपेक्षा बाळगतो. आपण वेळ दिलात मॅडम, धन्यवाद. तुम्ही राजमुद्रा चॅनलमध्ये मला बोलवलं, माझा मान सन्मान केला, चांगल्या प्रकारे प्रश्न विचारले, मी तुमचे आभारी. बरं, तर दर्शक हो, ह्या होत्या
कंधार आणि लोहा मतदारसंघाच्या इच्छुक उमेदवार विद्यमान आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या सुविद्य पत्नी सो आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्याशी आपण बातचीत केली. सरकारने तर लाडकी बहीण योजना आणलेलीच आहे, परंतु सरकारचीच लाडकी बहीण आता निवडणुकीला सामोरी जाणार आहे. लाडक्या बहिणीला सरकार सांभाळून घेईल का हे आपल्याला येत्या काळात बघायला मिळेल. ही मुलाखत कशी वाटली जरूर कळवा. इथेच मी आपली रजा घेतो, कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त आणि फक्त राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.